Good morning. This is a typical morning in my village. हा समोर डोंगर आहे, तिथून थोड्या वेळाने सूर्य उगवताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप थंडी असल्यामुळे मुलं अजून छान झोपलेली आहेत. इथे पाणी गरम होत आहे सगळ्यांसाठी. गावी चुलीवरती पाणी गरम केलं जातं मोस्टली. त्याचा पण एक असा छान सुगंध येत असतो. लाकडं जळून जो वास येतो, एक वेगळाच स्मेल असतो. थंडी असते. ते पण छान सगळीकडे झाडं आहेत आसपास. इथून आता आपल्याला हळूहळू सूर्य दिसायला लागलाय. तो अजून वरती हे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जितकं दिसतंय त्याच्यापेक्षा खूप छान समोरासमोर बघायला वाटतंय. आणि एकदम अशी गुलाबी थंडी आहे, वारा सुटलाय, त्यामुळे ते अजूनच खूप प्लेझंट वातावरण आहे. ही घरटी आपण पाहू शकता, सुगरण पक्षीची घरटी जी म्हणतात ती या नारळाच्या झाडात 3-4 आहे. जास्त बरीच आहेत. हे घरट आहे सुवर्ण पक्षीच. आमचा मोती सकाळ सकाळ इकडे तिकडे फिरतो आहे. सकाळ सकाळ सगळ्या कोंबड्या इथे दाणे शोधायला आलेले आहेत. रात्रभर त्या बंद करून ठेवलेल्या असतात आणि सकाळी त्यांना सोडल्यावरती त्या मोकळ्या जागेत काहीतरी शोधायला येतात. काही किडे कीटक, काही धान्य मिळत आहे का. मोती सूर्य आता बऱ्यापैकी वरती आला आहे आणि यू कॅन हिअर लॉट ऑफ बर्ड चर्पिंग. वेगवेगळ्या जे पक्षी आहेत त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. तिथे झाडात 2-3 पक्षी बसले आहेत. ते पूर्ण शिटी वाजवल्यासारखा आवाज एकदम करत आहेत. ते फार सुंदर वाटतं ऐकायला. किती सुंदर शिटी वाजवतोय तो. खूप सारे बर्ड्स आवाज ऐकायला मिळेल. आणि कश्यपची पण आता गुड मॉर्निंग झालेली आहे. कश्यप ब्रश करतोय. कश्यप ब्रश करतोय दाखव ना. ब्रश करायची अजून. गुड मॉर्निंग ना झाली अजून. इथे मोकळ्यामध्ये आम्ही ब्रश करतो जेणेकरून झाडांना ते पाणी सगळं जाऊन त्यांची वाढ होईल.
So this was just a mesmerizing morning in my native place.